नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय तांदळाच्या पिठीपासून बनवलेले दिवे, याला आरत्या किंवा निरांजनेही म्हणतात. त्याचबरोबर फळे आणि मुटकेही बनवणार आहोत. नवरात्रात देवीच्या आरतीसाठी अशा प्रकारचे 9 दिवे, 9 फळे आणि 9 मुटके बनवले जातात आणि हे वाफवून आरतीच्या ताटात ठेवून आरती केली जाते. आणि आरती झाल्यानंतर हे तुपाबरोबर अगदी चवीने खाल्ले जातात, कारण साजूक तुपाबरोबर याची टेस्ट खूप अप्रतिम लागते. चला तर मग पाहूया नवरात्र स्पेशल तांदळाच्या पिठीपासून बनवलेले दिवे, फळे आणि मुटक्यांची रेसिपी. तांदळाच्या पिठीपासून दिवे, फळे आणि मुटके बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गच्च भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे. हे पीठ रेडीमेडही मिळते, पण जर तुम्ही गिरणीतून दळून आणणार असाल तर शक्यतो बासमती, आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ वापरा, कारण यामुळे दिव्यांना खूप सुंदर वास येतो म्हणून. नाहीतर जाडा तांदूळही चालू शकतो. या 2 वाट्या पिठासाठी इथे समप्रमाणात म्हणजेच 2 वाट्या पाणी लागेल. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि तूप लागेल. सर्वात आधी एका जाडगुडाच्या कढईत किंवा भांड्यात हे 2 वाट्या पाणी उकळत ठेवायचे आहे. यामध्ये चवीनुसार साधारण 1 चमचा मीठ घालायचे आहे आणि 1 चमचा तूपही घालायचे आहे. आणि याला उकळी आली की गॅस बारीक करून यामध्ये तांदळाचे पीठ घालून पाण्यात मिक्स करत जायचे आहे. सर्व पीठ मिक्स झाल्यावर गॅस बंद करून हे 10 मिनिटे न उघडता असे झाकून ठेवायचे आहे. 10 मिनिटानंतर हे परातीत काढून गरम असतानाच छान मळून घ्यायचे आहे. हे गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो, त्यासाठी हे अशा पद्धतीने वाटीने एकसारखे करून घ्यायचे आहे. वाटीने अगदी मळल्यासारखी क्रिया होते. आता पाण्याचा हात घेत घेत हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. हात पाण्याने ओला करून घेत घेत हे अशा पद्धतीने छान मळून एकजीव करून घ्यायचे आहे. पीठ जेवढे एकजीव होईल तेवढा दिव्यांचा आकार अगदी छान येतो. अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. आणि आता हात स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे. आणि आता हाताला थोडे तेल लावून घेऊन हे पीठ गरम असतानाच याचे लगेचच दिवे बनवायला घ्यायचे आहेत. हे पीठ जास्त थंड झाले तर दिव्यांना व्यवस्थित आकार देता येणार नाही किंवा याला तडे जाऊ शकतात. या दिव्यांना आरत्या किंवा निरांजनेही म्हणतात. आता आपण प्रत्यक्ष दिवे बनवायला घेऊया. त्यासाठी एवढ्या आकाराचा गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे थोडासा लांबट आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता पुन्हा बोटांना तेल लावून या बोटाने गोळ्याच्या वरच्या टोकावर थोडासा दाब द्यायचा आहे. अशा प्रकारे इथे थोडासा खड्डा तयार होईल. आता या खड्ड्यामध्ये अंगठा किंवा बोट घालून हे काट आहेत ते सर्व बाजूने अंगठा आणि बोटाच्या चिमटीने थोडा थोडा दाब देत देत हा भाग अशा प्रकारे खोलगट बनवायचा आहे. अगदी याच पद्धतीने या गोळ्याचा खालचा भागही बनवून घ्यायचा आहे. परंतु खालचा भाग बनवताना या तयार भागाचा आकार किंवा शेप बिघडू नये म्हणून याच्या खोलगट भागात एका हाताच्या अंगठ्याने किंवा बोटाने अशा प्रकारे पकडून मगच दुसरा भाग पहिल्याप्रमाणेच अंगठा आणि बोटाच्या सहाय्याने चिमटीत दाबत दाबत अशा प्रकारे गोल फिरवत फिरवत खोलगट बनवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याचा आकार साधारणपणे डमरूसारखा दिसत आहे. हे दिवे जास्त उंच बनवायचे नाहीत आणि याचा हा बेस आहे तो वरच्या भागापेक्षा थोडासा पसरट बनवायचा आहे. आता या दिव्याला वात लावण्यासाठी वरच्या भागाला एका ठिकाणी अशा प्रकारे चिमटून आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला हा दिवा किंवा निरांजन किती सुंदर दिसत आहे. आता हा दिवा एका तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवायचा आहे, कारण आपण नंतर सर्व दिवे वाफवून घेणार आहोत. आणि आता अगदी याच पद्धतीने आपण आणखी एक दिवा बनवून घेऊया. त्यासाठी एक लांबट गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे शेप देत देत खोलगट बनवायचे आहे. आणि अगदी अशाच पद्धतीने हा खालचा भागही बनवायचा आहे. आणि याचा खालचा भाग जो बेस आहे तो थोडासा पसरट बनवायचा आहे. म्हणजे हे निरांजन अगदी व्यवस्थित
उभे राहते. वात लावण्यासाठी एका ठिकाणी अशा प्रकारे चिमटून घ्यायचे आहे. आता याच निरांजनाला आपण आणखी एका प्रकारे शेप देऊ शकतो. त्यासाठी आपण पहिल्या निरांजनाला एकाच ठिकाणी चिमटले होते, तशाच प्रकारे आपण हे अशा प्रकारे पाच ठिकाणी असे चिमटू शकतो. तुम्ही पाहू शकता या प्रकारे चिमटल्यामुळे हे निरांजनसुद्धा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल तो शेप या निरांजनला देऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला नऊ निरांजने किंवा दिवे बनवून घ्यायचे आहेत. आता आपण नऊ फळे आणि नऊ मुटके बनवूया. सुरुवातीला आपण फळे बनवूया. त्यासाठी हाताला तेल लावून घेऊन छोटासा गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे हाताने बोटाने दाब देत देत चपटे बनवायचे आहे. छोट्या पुरी एवढे बनवायचे आहे. हीच क्रिया आपण पोळपाटावर तेल लावूनही लाटून बनवू शकतो किंवा मग अशा प्रकारे तेलावर थापूनही बनवू शकतो. अशा प्रकारे नऊ फळे बनवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण मुटके बनवूया. हे मुटके मुठीमध्ये दाबून बनवतात म्हणूनच कदाचित त्याला मुटके म्हणत असावेत. त्यासाठीही छोटासा गोळा घेऊन तो अशा प्रकारे लांबट करून घेऊन एका हातात अशा प्रकारे दाबून मुटका तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता मुठीत दाबल्यामुळे याला कसा आकार आलेला आहे. याला अशा शिरा आलेल्या आहेत. अशा प्रकारे नऊ मुटके बनवून घ्यायचे आहेत. तर आता आपले नऊ दिवे, नऊ फळे आणि नऊ मुटके तयार झालेले आहेत. आता हे सर्व चाळणीत ठेवून याला 5 ते 7 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. 7 मिनिटांनी हे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर आरतीच्या ताटात हे सर्व अरेंज करून यामध्ये तुपात बुडवलेल्या वाती घालून त्यामध्ये थोडे पातळ केलेले तूप घालून निरांजने लावून किंवा पेटवून घ्यायचे आहेत आणि देवीची आरती करायची आहे. नवरात्रात 9 दिवस दररोज अशा प्रकारे दिवे, फळे आणि मुटके बनवून याचीच आरती देवीला ओवाळली जाते आणि देवीची आरती म्हटली जाते. आरती ओवाळून झाल्यानंतर दिव्याच्या वाती जेव्हा शांत होतील किंवा विझतील त्यानंतर यातील वाती काढून घेऊन या दिव्यांमध्ये आणखी थोडे तूप घालून हे दिवे खाल्ले जातात. साजूक तुपाबरोबर खूप सुंदर लागतात हे दिवे. तर या नवरात्रात अशा पद्धतीने दिवे बनवून ताज्या साजूक तुपाबरोबर नक्की टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.